स्वयंच्या पहिल्या दिवसापासून जवळपास मी प्रत्येक वेळी इथे बसलेलो आहे परंतु इतकी विलक्षण शांतता आणि प्रत्येकाच्या नजरेमधली आत्मपरीक्षणाची खेच यापूर्वी कधीही पाहिलेली नव्हती आपल्याकडे <प्राव> त्या सारख्या मोरया मोर्या म्हणत होत्या आपल्याकडे एक श्लोक आहे माहिती आहे मोरया मोरया मी बाळ ताने पुढचं वाक्य काय तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी थोड़ा बदल करा मोरया मोरया ते बाळताने त्याचीच सेवा करू काय जाणे अन्याय त्याचे कोट्यानुकोटी सुजाता घालती पोटी इतकं विलक्षण प्रत्येकारी साधं सोपं आपलंस वाटणारं आणि त्याहीपेक्षा अंतर्मुख करून स्वतःला आतून बदलायला लावणारं किंवा तशी प्रेरणा देणारं फार वर्षांनी आज मला ऐकायला मिळालं नाहीतर सगळंच कचकड्याच्या बाहुलीसारखं सजवून नटवून आमच्यासमोर गरिबीचं दुःखाचं आपल्या समाजसेवेचंही एक आरास मांडणारं नेहमी समोर येत असतं तेव्हा कुठल्याही आराशाविना देखाव्याविना कामाची मूर्तीच अशी की नकळत हात जोडले जावेत क्या वाद मला तुमच्या त्या टर्निंग कड़े जायचंय जुन्या वास्तूंना त्यांचं जुनं वैभव पुन्हा मिळवून देणारा नवरा आणि जुन्या वेदनांना मायेची नवी चादर पांघणाऱ्या तुम्ही हे असं तुमचं दाम्पत्य जीवन हा टर्निंग पॉइंट जो आला तो टाटा कॅन्सर रुग्णालयात की त्यानंतर त्यानंतर म्हणजे जेव्हा मला ती बाई भेटली नाना पालकर आश्रममध्ये कारण टाटा हॉस्पिटलमध्ये जे मी पाच वर्ष केलंस काम ते पण खूप छान होतं पण ते मी सांगितलं ना जसं मला थोडं डिस्टर्ब झाले आणि समाधान मिळेना कन्फ्यूज झाले ॲक्च्युली की ते पोळी भाजी हवी असताना त्यांचे वेगळ्याच लढाई आहे आणि त्याच्यामध्ये मी त्यांना विष पूर्ण आहे तर ते मग मी कन्फ्यूज झाले की हे बरोबर करतेय की नाही आणि ते मी सोडून दिलेलं त्यावेळेला तोपर्यंत मला कन्फ्युजनच होतं पण जेव्हा मी नाना पालकर आश्रममध्ये त्या बाईला भेटले hmm. आणि तुम्ही असं समजा की तिचं आणि माझ्या बऱ्याच म्हणजे सगळ्या बायकांना मी दुर्गाच म्हणते <laughs> त्यांचं म्हणजे ह्या जगामध्ये मला सोडून कोणीच नाहीये असं म्हटलं तरी चालेल कारण तसे भावंड भाऊ बहिणी भाव, आई वडील आहेत पण थॅलेसेमिया मेजर मूल झाल्यावर कोणाला ते जवळ नको आणि जेव्हा मी तिला घेऊन सायन हॉस्पिटलला गेले आणि सगळी माहिती कळली दॅट वॉज द टर्निंग पॉइंट तेव्हा मी ठरवलं की मी आता थॅलेसेमिया ह्याच्यामध्येच आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला ह्याच्यातच मी काम करणार अशा प्रकारे मोठ्या मोठ्या क्लब्समधून समाजसेवेचा टिकमार्क मिळावा किंवा आपल्या क्लबलात समाजसेवेचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मार्क मिळावेत याकरता दोन तीन तास समाजसेवा करणाऱ्या अनेक महिलांचे क्लब्स मला माहिती आहेत परंतु रस्त्यावरचा सिग्नलमधला एखादा भिकारी आपल्याकडे येणारा ना नारळवाल्याचा मुलगा चप्पल शिवून देणारा तो चर्मकार किंवा आपल्याकडे येणारा पोस्टमन किंबवना आपल्या एसी गाडीवर काचेवर टकटक करणारा तो मुलगा ही सगळी चित्र आम्हाला नकोशी असतात परंतु ही सगळी चित्र तुम्हाला हवी हवीशी वाटली हे आलं कुठून मी सुरुवातीलाच सांगितलं की माझा संवेदनशील स्वभाव जो जी, आहे अतिशय सेन्सिटिव्ह नेचर आणि पहिल्यापासूनच आणि हे माझ्या म्हणजे जी जीन्समध्ये आहे हे कारण माझी सगळीच जी माहेर आहे डिफेक्ट आहे मला म्हणजे माहेरी सगळेच सोशल कॉजमध्ये खूप म्हणजे आजूबाजूला जसं जमेल तेवढे करतात आणि सुदैवाने मला सासर आणि माझ्या नवरा मुलं सासरे ते सुद्धा सगळे तसेच मिळाले आणि दोन्हीकडनं इतका पाठिंबा प्रोत्साहन नेहमीच मला मिळतं त्यामुळे जसं मी म्हणते की माझ्या मुलांना असं असतं की ताई आहे तसंच मला असतं की हे सगळे आहेत माझी फॅमिली आणि फ्रेंड्स कुठेही अडकले तरी आहेत असे लाईक माइंडेड पीपल मला भरपूर आजूबाजूला आहे त्याच्यासाठी मी मोरियाची खूप खूप आभारी आहे अशा प्रकारे काम करणारे अनेक असतात सुरू करणारे आरंभ शूर भरपूर असतात परंतु काही काळानंतर ते कामाची ऊर्जा कमी होते त्याचं जे काही थोडंफार ग्लॅमर आणि दोन चार अवॉर्ड आणि फोटो ऑप मिळायचे असतात ते होऊन जातात फेसबुकवरच्या पोस्ट येऊन जातात मग कामातला आपला रस कमी होतो परंतु तुमच्या बाबतीत असं घडलं नाही की मला तुम्ही यातलं काहीही न करता काम चालू ठेवलं हे जे काम चालू ठेवणं आहे याला एक रोज दुःख फेस करायची ताकद असावी लागते एक असा तुटण्याचा क्षण येतो की जेव्हा पतीवर निरंतर प्रेम करणारी पत्नीसुद्धा म्हणते नाव आय कान टेक इट एनी मॉर जस्ट लिव्ह इट डोंट आस्क मी व्हॉट टू डू विथ हिम जस्ट यू टेक द डिसिजन परंतु तरीसुद्धा तुम्ही कुठेही आत्ता संपूर्ण तुमच्या बावीस तेवीस मिनटाच्या बोलण्यात कुठेही मला निराशेचा एकही सूर कधी दिसला नाही पण नक्की कुठेतरी निराशेचे क्षण आले असतील जेव्हा समोरचा थॅलेसिमियाचा पेशंट तुम्ही मरताना पाहिला असेल तो क्षण कसा झेलला असे क्षण खूप येतात म्हणजे मी सांगितलं ना मी वारंवार बर, हे अनुभवतच असते आणि साथचा साथ लाभल्यानंतर ही मुलं बऱ्यापैकी मेंटेन राहतात कारण त्यांची ट्रीटमेंट बरोबर होत असते तरी साथमध्ये सुद्धा अनएवॉइडेबल डेथ झालेत पण हे सगळी एक खूपच इमोशनल जर्नी आहे मी अगदी मान्य करते Uh, मला त्या दिवशी स्वयंची टीम माझ्याकडे आली होती ते म्हणाले आम्हाला तुम्हाला तुम्हाला काम करताना बघायचं आहे तर म्हटलं मग या दहा वाजता माझ्या घरी कारण माझ्याकडे रोज सकाळी दहा ते बारा ही सगळी मुलं आणि पालक माझ्या घरी असतात आणि घरून त्यांचे सुख दुःख आम्ही गप्पा मारत असतो त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स प्लस जे सातचं काम आहे त्यांना महिन्याची औषधं देणे त्यांनी काहीतरी खर्च केलं असेल तर ते बघणे हे सगळं काम चालू असतो माझ्या घरीच स्वयंची टीम आलेली ते फक्त बघत होते ती माणसं माझ्याशी बोलतायत मी त्यांच्याशी बोलताय आणि रडायला लागले म्हणाले हो तुमची सकाळ रोज अशीच होते मी म्हटलं हो माझी सकाळ रोज अशी होते आणि तुम्हाला म्हणजे खोटं वाटेल पण मी आणि माझे हजबंड रोज सकाळी जेव्हा चहा पितो तेव्हा रोज माझ्याकडे एखादी गोष्ट त्यांना सांगण्यासाठी असते आणि आम्ही दोघंही रडतो तर असं नाही आहे की इमोशन वरती माझा ज्या दिवशी मी प्रॅक्टिकल होऊन जाईन आणि इमोशनल राहणार नाही त्या दिवशी हे काम होणार नाही त्यामुळे मला माझे इमोशन संपवायचे नाहीये असंच देवाकडे प्रार्थना आहे की असंच राहू दे अजूनही मी तितकीच भावुक होते तितकीच इन्वॉल्ड असते त्यांच्या प्रत्येक दुखल्यामध्ये खुपल्यामध्ये सगळं परवाच माझी एक आई आहे ती बोलली मला की ताई माझा भाऊ पण तूच आहेस माझ्या बहीण पण तूच आहेस माझी आई पण तूच आहेस माझी वडील पण तूच आहेस मला रोज माझे शेजारचे विचारतात की तू महिन्यात एकदा कुठे जाते म्हणे मी त्यांना सांगते मी देवाऱ्यात जाते देवडात जाते आपल्याकडे श्लोक आहे ना तो श्लोक यांना पाहिल्यानंतर आठवतो तोमेव माता पिता तोमेव तोमेव बंधू सखा तोमेव <laughs> त्यामुळे ती माझी एक फॅमिलीच आहे मला असं वेगळं काही नाही वाटत सोशल प्रॉब्लेम बद्दल बोलूया एक समाजाची किंवा थॅलेसिमिया मेजर असलेल्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या लोकांची मानसिकता बनवणं तयार करणं हे फार मोठं काम आहे शरीराचे रोग एक वेळ दूर होऊ शकतात परंतु मनाचे रोग फार कठीण असतात आणि ते मी अगदी वैयक्तिक अनुभव सांगतो जेव्हा मला एका अशा ठिकाणी गेल्यानंतर अनेक वीस एक वी वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझ्या स्वतःच्या बहिणींनी एक चहा आणून दिला आणि तिने चहा मी ओठाला लावायच्या आधी सांगितलं की उदय हे चहा भरणारी व्यक्ती एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे आणि ती वेश्या व्यवसाय करत होती कालपर्यंत तेव्हा तो चहा बराच वेळ मी पिऊ शकलो नव्हतो मग ती म्हणली उदय शरीराचा एच आय व्ही एक वेळ जाईल पण मनाचा जात नाही mm. हा जवळच्या नातेवाईकांचा मनाचा रोग घालवायचं काम कसं करता कारण ते थॅलेसिमिया मेजरपेक्षा मेजर, मेजर प्रॉब्लेम आहे श uh, त्यांच्या फॅमिली मेंबर्सचं काउन्सिलिंग सतत जाऊन त्यांना सांगणे की हे जेनेटिक आहे हे हात लावल्याने किंवा असे होणार नाही हे सांगणे पण त्यांच्या मनाला हे खूप दुःख असतं माझ्याकडे एक बाई आहे आशिष आणि रिया uh, ती पण दुर्गा आहे दुसरी आशिष आणि रिया दोघांना थॅलेसेमिया मेजर आहे ती पण अशा रीतीनेच तिच्या नवऱ्याने आणि सासरच्या माणसाने तिला घराबाहेर काढली आणि ती आत्ता मुंबईत आहे ती मला म्हणते की ताई मी हे सगळं सहन करते आणि सगळं ओझं आता ती कन्स्ट्रक्शन साईटवरती डोक्यावर वजन घेऊन uh, जे जातात ते काम करते लेबरचं तर ती म्हणते पण मला uh, हे ओझं मी उचलू शकते पण माझा भाऊ मला बघून तोंड दुसरीकडे करतो हे ओझं मला उचलवतच नाही आम्ही लहानाचे एकत्र आणि चांगली बाई आहे पण परिस्थितीने खचून गेलेली आहे त्यामुळे मग त्यांच्या त्यांची परवानगी घेऊन बरं कधीकधी ना ह्या लोकांना असं नको असतं दे डोंट वॉन्ट मी टू इंटरफिअर आणि त्यांच्या फॅमिलीत जाणं कधीकधी त्यांचाही इगो असतो की ठीक आहे मी एकटी मॅनेज करीन आणि आ... पण कधी जेव्हा ते सांगतात तेव्हा मी त्यांच्या पालकांना मुलांना स्वतःची मुलं थॅलेसेमी मेजर त्यांना इतके कष्ट करून जेव्हा आई मोठं करते असं नेहमी खूपदा असं उदाहरण आहे की ते जेव्हा टीन्समध्ये येतात सेवन्टीन एटीन तेव्हा आपली मुलं नॉर्मल असतात ते पण आता त्यांना तर मेजर आहे वाय मी हा प्रश्न पडतो त्यांना आणि त्यावेळेला ते आईबरोबर पण कधी कधी खूप वाईट वागतात आणि तेव्हा खूप कठीण जातं त्यांची सायकोलॉजी आणि आईची सायकोलॉजी त्यांना दोघांना मॅनेज करणं ते एक मोठा म्हणजे खूप डिफिकल्ट प्रश्न विचारला की आजूबाजूच्या मनाचा रोग कसा एक शेवटचा प्रश्न जो इथे बसला प्रत्येकाच्या मनात आहे आणि तो म्हणजे प्रत्येकाला सुजाता रायकर बनावं असं वाटतं जरूर पण बनता येईल याची खात्री नाही किंवा ती धाडस किंवा ती संवेदनशीलता मनामध्ये असेलच असं असली तरी आजूबाजूचं पोषक वातावरण जे चेतन रायकर किंवा या सगळ्यांनी तुम्हाला उपलब्ध करून दिलं ते इथे प्रत्येक बसलेल्या पुरुष अथवा स्त्रीला जमेलच असं नाही पण तरी त्यांना जर असं वाटलं की तुमच्या पदरात एक छोटीशी ओंजळ आपणही टाकावी तर त्यांनी तुम्हाला मदत कशी करावी सांगा Uh, मदत म्हणजे मी माझा फोन नंबर uh, सांगते किंवा मी बाहेर माझे uh, लिफलेट्स किंवा मा कार्ड ठेवते आणि प्रत्येक तुम्ही घेऊ शकता इफ यू अलाव मी मी इथेच सांगते त्यांना दे कॅन माय नंबर तुम्हाला जर पाहिजे तर माझा नंबर पण माझे पॅम्फलेट्स पण आहेत नवीनकडे आणि बाहेर मी ठेवते पण आणि कार्ड्स पण आहेत माझे मेल आय पण आहे पण नंबर जरी नोंद करून घ्यायचा असेल तर डबल नाईन टू झिरो डबल सेवन नाईन एट डबल सेवन मी वाट पाहिन तुमच्या फोनची खूप गरज आहे मी नेहमीच सांगते माझ्या मी अजून पर्यंत ऐंशी मुलांची आई आहे पण मला स्टेप बाय स्टेप जायचं आहे गांधारी म्हणून घ्यायला आवडेल <laughs> वाट <क्या बात> <laughs> <laughs> महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी झाली परंतु तरी देखील महाराष्ट्र हा कायम आमच्यावर अन्याय झाला आणि गुजरातवर तो झाला नाही असं म्हणत आला परंतु त्याच गुजरातमध्ये शिक्षण घेतलेली एक महाराष्ट्रातल्या रुग्णांवर परमेश्वरनं केलेला अन्याय दूर करणारी परमेश्वर आहे की नाही मला माहिती नाही पण जर तो असेल तर तो असं वेदनेच्या क्षणांचं प्रार्थनेच्या क्षणांनी औक्षण करणारा हा खरा परमेश्वर आज आमच्या आयुष्यात आला एवढं मात्र नक्की माणसाच्या आयुष्यात माणुसकीचा धडा यायला सहृदयतेचा धडा यायला कुठल्याही पोथी पुराण कुठली गीता वाचायची काहीही गरज नाही एका थालेसिमिया रुग्णाला तुमचा भाऊ म्हणा मुलगा म्हणा त्याची सुजाता बनून काळजी घ्या हजार भगवद्गीता हजार वेळा वाचल्याचं पुण्य नावाची गोष्ट जर जगात असेल तर ती तुम्हाला मिळालेली असेल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच यू आर डूईंग अ नोबल जॉब थँक्यू